अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात काही ठळक वृत्त। आज गणेश चतुर्थी, आज आपल्या आवडत्या गणरायाचे आगमन झाले आहे। वर्षभरापासून आस लावून असणाऱ्या गणेश भक्तांच्या लाडक्या गणपती बाप्पाची आज स्थापना घरोघरी करण्यात आली, तसेच विविध गणेश मंडळाच्या वतीने देखील गणरायाची स्थापना करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती बाप्पा सर्वत्र विराजमान झालेत, परंतु सध्याच्या कोरोना सदृश परिस्थितीमध्ये शासनाने केलेल्या आदेशांचे पालन करत गणेश भक्तांनी शांततेत गणरायाचे स्वागत केले आहे, आणि त्यामुळे ढोल ताशांचा गजर मात्र कानी पडत नाहीये। आज जामनेर शहरात देखील सर्वत्र गणरायाची स्थापना करण्यात आली आहे। तसेच माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी देखील गणरायाची मोठ्या भक्तिभावाने स्थापना करण्यात आली, आणि त्यांनी विघ्नहर्त्याकडे जगावर आलेले विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली आहे। परमेश्वर प्रत्यर्थे प्रतिवार्षिक निमित्तेन पार्थिव गणपती पूजन अहम करिष्ये सोडून दे। पुन्हा आता घ्या, थोडंसं पाणी सोडून दे। तत्र आदौ निर्विघ्नम असो करिष्ये घंटा पूजनांच करिष्ये समोर घेऊन गणपतीला पहिले तुम्ही हळदी कुंकू वाढा। देही सौभाग्य खाद्यार्थम, देही सौभाग्य आरोग्यम, देही मे परमं सुखम रूपम, देही जयं, देही यशो, देही द्विशो जयी। फुलाने पाणी शिंपडायचं गणपती फुल। ओम गंगणपती नमः। शुद्धोदकस्नानं तु गंगे शमने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा। गजानन गणपति महाराज की जय। सुखकर्ता विकर्ता वर्ता विघ्नाशी, दुर्गी पूर्वी प्रेम रूपाची, सर्वांगी सुंदर सिंधुराची, संगी नर्ते पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।